अकोला में प्रकाश अंबेडकर ने कहा कि आज कोर्ट के फैसले से ठाकरे को बड़ा हथियार मिला है, उन्हें अब आक्रामक भूमिका अपनानी होगी, तभी विधायक अयोग्य होंगे। ऐसी सलाह प्रकाश अंबेडकर ने उद्धव ठाकरे को दी है। अक्सर भ्रमित इंसान को सही सलाह की जरूरत होती है और कई उन्हें वही सलाह दे रहा हूँ। जाहिर सलाह देते हैं, पब्लिकली सलाह देते हैं, पाठिंबा देऊ ना, पण मी जसं म्हटलं त्यांनी एकट्याला मोडल्यापेक्षा सगळ्यांना बोलून त्याच्यामधला असणारा निर्णय झाला पाहिजे। अशी काही बंधनं कुठेच नाही आहेत। हो देऊ शकतो ना, कारण का शेवटी असणारा गोगावलेंचा असणारा त्या जजमेंटमध्ये मला असणारा सुप्रीम कोर्टाची हातबत्ता दिसते की आमच्याकडे अधिकार नाहीत म्हणून आम्ही असणारा करू शकत नाही, नाही तर आम्हीच त्यांना डिस्क्वालिफाय केलं असतं, ही हातबत्ता त्या जजमेंटमध्ये दिसते ना। नाही, काही सल्ले हे जाहीर सल्ले द्यायचे असतात, काही सल्ले खाजगी द्यायचे असतात। पब्लिकला जास्त माहिती पाहिजे ना की काय ऍक्शन झाली पाहिजे ती। हो, कसं आहे, गोंधळलेला माणूस ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस सल्ल्याची गरज त्यांना असते अधिक। अपेक्षा धरून की सगळेच कायद्याने चालतात, आता काय कोर्टाने त्याला शिक्कामोर्बतच केला ना, त्याच्यात कायदेशीर बेकायदेशीरचा प्रश्न संपला, त्याने घेराव घालावा, स्पीकरला घेरावा, विधान भवनाला घेरावा, अजिबात जातात जागा नाही, ते निकाल देत नाही तोपर्यंत जाता येत नाही। रस्त्यावर लोकांचा लढा आहे,